काल मुंबऱ्याचं नाव घेऊन राज ठाकरेंनी तिथल्या मदरशामध्ये काय सापडतं असं वक्तव्य केलं, त्यामध्ये त्यांनी पोलिसांना जोडलं की पोलिसांना माहिती आहे, पोलिसांना माहिती असतं किंवा काही गैरप्रकार घडले असते तर पोलीस थांबले नसते. माझं राज ठाकरेंना खुलं आव्हान आहे, हे आग लावण्याचे धंदे बंद करा. कुठल्याही मदरशात दिवसातल्या कुठल्याही तासाला जा, तुम्हाला जर दाढी काढायचा वस्तारा जरी सापडला ना तरी राजकारण सोडून द्या. निष्कारण दोन समाजाबद्दल, एखाद्या समाजाबद्दल द्वेष निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ वाढवण्याचं काम करू नका. तुमचे उद्देश स्पष्ट आहेत. कालपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट माझ्या खात्यात आहे, लोकांना मी चांगला महाराष्ट्र देऊ शकतो असं म्हणणारे राज ठाकरे जे रोजगार देणार होते त्यांनी आज रोजगार द्यायला सुरुवात केली. की पोरांनी जायचं मस्जिदीसमोर बसायचं, आग दोन्हीकडनं लागली जाईल, एकमेकांना भिडतील लोक, हे मस्त राजतीर्थावरती घरी बसून मजा बघतील लोक जेलमध्ये. सोडायला कोणीच येत नाही, मग आई वडिलांना धावपळ करावी लागते. हे जुनं गणित आहे, हे फार जुनं गणित आहे. काल अचानक त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीचा पुळका आला. कधी आयुष्यात जय भीम म्हणालेत का? कधी आयुष्यात आपल्या घरापासून 5 मिनिटावर असलेल्या चैत्यभूमीत गेलेत? 6 डिसेंबरला येणाऱ्या शिवाजी पार्कावरून जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलामुलींबद्दल आपण काय बोलला ते आपल्या लक्षात आहे का? आपल्या घराच्या बाहेर दलित पोरपोरी आंदोलन करत होते तेव्हा त्यांनी